जगभरातल्या राज्यघटनांमध्ये मतदानाचा अधिकार हा सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणून मानला गेलेला आहे. मतदानाच्या अधिकारालाच सर्वात महत्त्वाचा अधिकार असं का म्हटलं गेलं आहे याची चर्चा मात्र आपण करत नाही. आपण दर 5 वर्षानंतर मतदान करतो, एक नवं सरकार निवडतो आणि पुन्हा 5 वर्ष आपण त्या सरकारच्या यंत्रणाखाली असतो. मग या सरकारच्या नियंत्रणाखाली असताना आपण हा विचार करतो का की आपण मतदान करून हे सरकार का निवडलं आहे आणि या सरकार निवडण्याच्या पाठीमागे आपला हेतू काय आहे, किंवा आपण जे मतदान केलं आहे हे मतदान आपण का केलं आहे याची थोडीशी चर्चा आपण करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की जगभरातले जे सरकार आहेत हे सरकार का निवडले जातात, त्याचं कारण असं आहे की राज्यघटनेमध्ये देण्यात आलेल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण व्हावं आणि व्यक्तीला त्या मूलभूत अधिकाराचं पूर्णपणे उपभोग घेता यावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणे हे सरकारचं काम असतं. अर्थातच कोणत्याही देशाचं सरकार हे का निवडलं जातं, कारण त्याने लोकांच्या जीवित संपत्ती आणि स्वातंत्र्याचं संरक्षण करणं गरजेचं असतं. आणि म्हणून संरक्षण करत असताना हे जर सरकार अपयशी ठरलं तर आपण पुन्हा 5 वर्षानंतर मतदान करून ते सरकार बदलायचं असतं. म्हणूनच आपण ज्यावेळेस मतदानाचा अर्थ काढतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की आपण हे सरकार का निवडतो, कारण त्याने आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण केलं पाहिजे, हा त्यातला मूळ हेतू आहे. पण जर सरकारनं या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाचाच कॉन्ट्रॅक्ट दिलं तर आता तुम्ही म्हणाल असं कसं काय सरकार करू शकतं. पण हे सध्या देशामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. बघा, आपण जर एखाद्या बसस्थानकावरती गेलो तर तिथं तुमच्या संरक्षणासाठी म्हणून काही सिक्युरिटी गार्ड ठेवलेले असतात. दुसरीकडे आपण जर कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे देखील एक प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीला सिक्युरिटीचं टेंडर दिलेलं असतं आणि ती सिक्युरिटी तिथं काम करते. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर किंवा कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथं आपल्याला प्रायव्हेट सिक्युरिटी असते आणि ह्या प्रायव्हेट सिक्युरिटीनंच आपल्या जीवित संपत्ती आणि स्वातंत्र्याचं संरक्षण करायचं असतं. आणि मग आपण सरकार का निवडतो, मग आपण प्रायव्हेट सिक्युरिटीज का निवडत नाही? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी कुठं टेंडरिंग असतं का. मित्र हो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये आपल्याला एक महत्त्वाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. कोणता मूलभूत अधिकार आहे हा? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये आपल्याला 6 ते 14 व्या गटातील मुलांसाठी हक्काचं आणि सक्तीचं शिक्षण देणारा एक मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या कालच्या 5 सप्टेंबरला ज्यावेळेस आपण शिक्षक दिन साजरा करत होतो आणि आदर्श शिक्षकांचे पुरस्कार वितरण करत असतानाच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी असं सांगितलं की राज्यातल्या 62,000 प्राथमिक शाळा या काही खाजगी कंपन्यांना देण्यात येणार आहेत. कशासाठी? तर त्या शाळांचा विकास करण्यासाठी. म्हणजे काय? तर 6 ते 14 व्या गटातील बालकांसाठी राज्यघटनेने मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. परंतु त्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाचं टेंडर हे आता एखाद्या खाजगी कंपनीला किंवा खाजगी संस्थेला जाणार आहे. अर्थातच आपल्या मूलभूत अधिकाराचं आता टेंडरिंग होणार आहे असं दिसतंय. मग तुम्ही म्हणाल मूलभूत अधिकारच्या कक्षेमध्ये शिक्षण येतं का? तर होय. 1994ला केरळ हायकोर्टानं एक निकाल दिला आणि त्या निकालामध्ये असं म्हटलं की शिक्षण हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. आणि म्हणून मूलभूत अधिकाराचं टेंडरिंग होऊ शकतं का असा प्रश्न आहे. खरं तर ज्यावेळेस केरळ हायकोर्टानं हा निकाल दिला होता त्यावेळेस शिक्षण हा अधिकार कुठे होता? तर तो राज्यघटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये होता. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधलं हे जे काही कलम आहे हे तिथून वगळण्यात आलं आणि 2002 मध्ये एक घटना दुरुस्ती झाली आणि घटना दुरुस्ती झाल्यानंतर हे कलम राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराच्या कलम 21 अ मध्ये आणलं गेलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं आपलं शिक्षण हे मूलभूत अधिकाराच्या कक्षेमध्ये आलं. पण त्याचवेळेस ज्यावेळेस हे मूलभूत अधिकाराच्या कक्षेमध्ये येत होतं त्याचवेळेस इथं शिक्षणाचं खाजगीकरण देखील होत होतं. आणि जर तुमचा मूलभूत अधिकार शिक्षण घेणं असेल तर तो शिक्षण, तो मूलभूत अधिकार हा तुम्ही विकत घेतला पाहिजे का? मग म्हणून 6 ते 14 व्या गटातील मुलांना शिक्षण देत असताना ही सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण द्यावं. थोडंसं इतिहासामध्ये गेलं तरी आपल्याला पाहायला मिळेल की महात्मा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष देत असताना
12 वर्ष वयोगटातील बालकांना किंवा 12 वर्ष वयोगटापर्यंतच्या बालकांना मोफत शिक्षण द्यावं अशी मागणी केली होती. पुढे राजर्षी शाहू महाराजांनीही शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचं आणि हक्काचं केलं आणि तीच बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये देखील आणली. परंतु राज्यघटनेच्या डायरेक्टिव प्रिन्सिपल्समध्ये हा मुद्दा टाकल्यामुळे त्याच्याकडे अनेक राज्यांनी दुर्लक्ष केलं आणि म्हणून 2002 घटना दुरुस्ती करून डायरेक्टिव प्रिन्सिपल्समध्ये असलेलं हक्काचं सक्तीचं आणि मोफत शिक्षण हे 21 अमध्ये आणलं गेलं आणि 21 अमध्ये आणल्यानंतर तो आपल्या खऱ्या अर्थानं मूलभूत अधिकार झाला. परंतु आता मूलभूत अधिकाराचं टेंडरिंग होत आहे, त्याचं टेंडर दिलं जात आहे अशी जेव्हा गोष्ट लक्षात येते त्यावेळेस आपल्याला असे समजून घेतलं पाहिजे की सरकारनं आपल्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणापासून आता पळवाट शोधली आहे. कारण सरकार आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण आता इथून पुढे करू शकणार नाही असा त्याचा सरळ अर्थ होतो. कारण मूलभूत अधिकार जर शिक्षण घेणं असेल तर त्या शिक्षणाला प्रोटेक्शन देणं हे सरकारचं काम आहे. मग प्रोटेक्शन कुठलं, तर त्याला हक्काचं सक्तीचं आणि मोफत शिक्षण हे त्या मूलभूत अधिकाराच्या कक्षेमध्ये येतं आणि म्हणून हे जे शिक्षण आहे या शिक्षणाचं टेंडरिंग करता येत नाही. आज जर शिक्षणाचं टेंडरिंग झालं किंवा मूलभूत अधिकाराचं टेंडरिंग झालं तर उद्या आपल्या इतर अधिकारासाठी देखील टेंडरिंग होऊ शकतं. जसं की समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुभाव आहे आणि हे सगळं जोपासण्यासाठी, न्याय आहे, हे सगळं जोपासण्यासाठी देखील आपल्याला टेंडरिंग करावं लागेल. आणि म्हणून मूलभूत अधिकाराचं जर टेंडरिंग होत असेल तर तुम्हाला आम्हाला विचार केला पाहिजे की आपण हे सरकार खरोखरच आपल्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठीच निवडलं होतं का. जर निवडलं असेल तर हे सरकार आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण का करत नाही. आणि जर हे सरकार आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करत नसेल तर आपल्याला विचार केला पाहिजे की येणाऱ्या 5 वर्षानंतर आपण या सरकारला ठेवायचं का. आणि म्हणून आपण एक अभ्यासक या नात्याने किंवा आपण लोकशाहीचे एक आधारस्तंभ किंवा लोकशाहीचे अभ्यासक या नात्याने आपण हा विचार करणं गरजेचं आहे की हॉब्स, लॉक आणि रुसो यांनी काय सांगितलं होतं सुरुवातीला की व्यक्तीला निसर्गतः 3 अधिकार मिळालेले आहेत असं त्यांनी सांगितलं. कुठले? लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टी असे 3 अधिकार व्यक्तीला जन्मतः प्राप्त होतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग याच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून सरकारने त्या लोकांनी काय केलं तर एक करार केला आणि त्या कराराअंतर्गत एक सरकार स्थापन केलं आणि सरकारला त्यांनी हे सांगितलं की आम्ही तुम्हाला काही सत्ता देतोय, आम्ही तुम्हाला एक शक्ती देतोय, पण त्या शक्तीचा वापर कशासाठी करायचा आहे तर तुम्ही आमच्या लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टी अर्थातच आमच्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी करायचं आहे. आणि जर तुम्ही आमच्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणात अपयशी ठरलात तर आम्ही तुम्हाला बदलू. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की लोक एकत्र येतात, एक करार करतात आणि त्या कराराच्या अंतर्गत एक सरकार स्थापन करतात. त्या सरकारला हे सांगतात की तुम्ही आमच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करायचं, याच्यासाठी आम्ही तुम्हाला अधिकार देतोय, याच्यासाठी आम्ही तुम्हाला सत्ता देतोय. पण तुम्ही जर या सत्तेचा गैरवापर करत असाल आणि आमच्या अधिकाराचं जर व्हायोलेशन होत असेल आणि तुम्ही जर गप्प बसत असाल तर पुन्हा आम्ही असा विचार करू की तुम्ही आमच्या मूलभूत अधिकाराच्या प्रोटेक्शनसाठी नाही आहात आणि म्हणून आम्हाला तुम्हाला पुन्हा बदलावं लागेल. याचा अधिकार आम्हाला दर 5 वर्षांनी असेल. आणि म्हणून जगभरातली जी काही शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्थेमध्ये जर तिथलं सरकार हे तुमच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करू शकत नसेल तर तुम्ही ते सरकार बदललं पाहिजे. म्हणून दर 5 वर्षांना निवडणुका होतात. जर असं नसतं तर दर 5 वर्षांनी निवडणूक घेण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता. कारण एकदा सरकार निवडून दिलं तर मग ते सरकार तुमच्या पद्धतीनं त्याच्या पद्धतीनं राज्य करेल. पण तसं नाही. जर लोकांना असं वाटत असेल की ते त्यांच्या मूलभूत अधिकाराचं, त्यांच्या लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टीचं ते सरकार प्रोटेक्शन करू शकत नाही तर तुम्ही असं सरकार बदललं पाहिजे. आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे की आपल्या लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये जर टेंडरिंग होत असेल आणि आपल्या लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी आणि आपले जे काही मूलभूत अधिकार आहेत इतर, हे जर इतर संस्थांच्या किंवा इतर कंपन्यांच्या हातामध्ये त्याचा संरक्षणाची जबाबदारी जात असेल तर आपण विचार केला पाहिजे की आपण हे सरकार निवडून काही उपयोगाचं नाही. कारण ह्या सरकारचं टेंडरिंग होत आहे या आणि हे सरकार या मूलभूत अधिकाराचं टेंडरिंग करत आहे. जर टेंडरिंगच करत असेल तर आपण प्रायव्हेट सिक्युरिटी का ठेवू नये. कारण आपण त्याला टेंडर देऊ शकतो आणि त्याला सांगू शकतो की तुम्ही आमच्या जीवितांचं संरक्षण करायचं आहे. पण तसं नाही. आपण टॅक्स भरतो, आपण सरकार निवडून देतो कारण त्याने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. आणि सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण केलं पाहिजे. आणि म्हणूनच जर आपल्या मूलभूत अधिकाराच्या कक्षेमध्ये असलेलं शिक्षण याचं जर टेंडरिंग होत असेल किंवा प्राथमिक शिक्षण जे 21 अमध्ये सांगितलेलं आहे त्याचं जर टेंडरिंग होत असेल तर लक्षात ठेवा इथून पुढे देखील घटनेच्या 12
ते 32 मध्ये आलेले जे काही मूलभूत अधिकार आहेत या सर्वच अधिकारांचं टप्प्याटप्प्याने टेंडरिंग होऊ शकतं आणि म्हणून आपण सावध झालं पाहिजे आणि या शिक्षणाच्या अधिकाराचं जर जे टेंडरिंग होत आहे हे टेंडरिंग आपण थांबवलं पाहिजे. आपल्याला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच काही संदर्भ घेऊन आपण सातत्यानं या चॅनलवरती भेटणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय भीम.